नमस्कार आजच्या तासिकेला आपण पानिपतची पहिली लढाई जी पंधराशे सव्वीसमध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालेल्या या लढाईबद्दलची माहिती आजच्या तासिकेला आपण पाहणार आहोत पानिपतची जी पहिली लढाई झालेली होती याला इतिहासामध्ये महत्वाचं स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कारण पानिपतच्या या पहिल्या युद्धामुळे स्वतः सुलतान इब्राहिम लोदी व त्याचं संपूर्ण सैन्य या युद्धामध्ये नष्ट झालेलं होतं पानिपतच्या पहिल्या लढाईमुळे लोदी वंश आणि सुलतानशाहीची इतिश्री या ठिकाणी झालेली होती दिल्लीचं राज्य मुघलांच्या या पानिपाच्या युद्धामुळे गेलेलं होतं आणि बाबराच्या भारतातील किंवा भारतावरील जो दावा होता या दाव्याला या पानिपतच्या पहिल्या युद्धामुळे एक वैधानिकता या ठिकाणी प्राप्त होऊन मुघल साम्राज्याची स्थापना दिल्ली या ठिकाणी झालेली होती आणि यामुळे या पानिपतच्या पहिल्या लढाईला अतिशय महत्त्वाचं स्थान इतिहासामध्ये आहे तर ही पानिपतची पहिली लढाई आपण या ठिकाणी समजून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे पानिपतची पहिली लढाई बारा एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली होती आणि या युद्धामध्ये बाबराचा विजय या ठिकाणी झालेला होता आणि त्यामुळेच दिल्ली या ठिकाणी मुघलांची सत्ता स्थापन झालेली होती मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारतात तर बाबर हा मुघल साम्राज्याचा सा संस्थापक होता तर अशा पद्धतीने या दोघांमध्ये झालेल्या या लढाईची जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बारा एप्रिल पंधराशे सव्वीसमध्ये जी पानिपतची पहिली लढाई झालेली होती तर बारा एप्रिलपूर्वी एक आठवडा दोन्ही सैन्य आमने सामने या ठिकाणी उभे होते परंतु कोणीच कोणावर आक्रमण या ठिकाणी करत नव्हते परंतु एकोणीस एप्रिलला बाबराचा इब्राहिम लोधी या शत्रुपक्षावर पक्षावर त्याने हल्ला केलेला होता परंतु त्यामध्ये त्याला त्याला अपयश आलेलं होतं या युद्धामध्ये इब्राहिम लोधी याचं जे सैनिक सांगितलेलं आहे ते जवळपास एक लक्ष होतं आणि बाबराचं जे सैनिक होतं हे बारा हजार सैनिक त्याच्याजवळ होते एक लक्ष सैनिकांचा सामना बारा हजार सैनिक करत असतानासुद्धा बाबराला या युद्धामध्ये विजय प्राप्त होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे पाणीपत रणमैदानामध्ये लढण्यासाठी सैन्यांची विशिष्ट रचना बाबराने या ठिकाणी केलेली होती सैन्यांच्या अग्रभागी सातशे बैलगाड्या ओल्या कातडाच्या दोराने बांधून ठेवून एक संरक्षण फळी या ठिकाणी उभारलेली होती त्यामागे उस्ताद अली आणि मुस्तफाच्या नेतृत्वात तोपखाना सज्ज होता त्यानंतर रक्षक दळ सुद्धा त्याने उभारलेलं होतं आणि त्यामागे सैन्य केंद्रस्थळावर त्या ठिकाणी स्वतः बाबर त्या ठिकाणी उभा होता सैन्याच्या डाव्या बाजूला पाणीपत गाव आणि उजवी बाजू खंदकावर झाडे तोडून टाकून ती बाजू सुरक्षित करण्यात आलेली होती सैन्याच्या दोन्ही बाजूला तुलगमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरत्या घोडदळांच्या तुकड्या त्या ठिकाणी उभ्या केलेल्या होत्या आणि शिवाय त्यांच्या मागे राखीव सैन्य सुद्धा होते होती। या उलट इब्राहिम लोधी हा परंपरागत सैन्यरचना त्यांनी केलेली होती सकाळी सुरू झालेले युद्ध संध्याकाळच्या आतच समाप्त झाले आणि सहा हजार सैनिकांच्या मृतदेहातून लोधीचा शव त्या ठिकाणी बाहेर काढून का बाबराला दाखवण्यात आलेलं होतं <सल> इब्राहिम लोधीच्या मदतीला आलेला ग्वालियरचा जो राजा होता विक्रमजीत हा सुद्धा या युद्धामध्ये मारला गेलेला होता तर एवढा मोठ्या प्रमाणात इब्राहिम लोधीचा सैनिक असताना सुद्धा या युद्धामध्ये बाबराला जो विजय मिळा मिळालेला होता याचं पूर्ण जे श्रेय आहे ते बाबराच्या युद्धनीतीला किंवा रणमैदानात केलेल्या विशिष्ट सैनिकांच्या रचनेला या ठिकाणी जाते आणि तुलुग्मा पद्धतीने जो विजय या ठिकाणी प्राप्त केलेला होता आणि त्यामुळे बाबराला या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये विजय प्राप्त झालेला होता धन्यवाद पुढील चचिकेला आपण पानिपतच्या युद्धात बाबराला विजय का बरं प्राप्त झालेला होता याची कारणेसुद्धा पाहणार आहोत धन्यवाद